तर बोलायचं खूप काय असत, परंतु वेळ त्यामध्ये थोडं सोडून द्यायचं असत. म्हणूनच या राष्ट्रीय समाज क्रांतर महापरिवारात समाजसेवेचा जो अर्थ आहे तो समजून घेण्यासाठी तर या परिवारात सामील होण्याची गरज आहे. म्हणूनच आमचे राष्ट्रीय क्रांतीचे जिल्हाध्यक्ष नेहमी सांगत असतात, पाण्याची किंमत करण्यासाठी दुष्काळ जन्म द्यावा लागतं, प्रेमाची किंमत करण्यासाठी प्रेम करावं लागतं, आणि समाजसेवा काय असते हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महिला क्रांती दल महापरिवारातच यावं लागतं. म्हणून ही गौरव ही आजच्या कार्यक्रमापुरती नसून यानंतर यापेक्षाही जोड्या यापेक्षाही वेगाने ही गौरव अशीच सुरू राहणार आहे. आपल्या अनेक वक्ते समाज प्रबोधन करत असतात, परंतु सगळ्यांची बोलण्याची शैली, बोलण्याची भाषा आणि बोलण्याचा जे काही विषय असतो तो वेगवेगळा असतो. म्हणूनच शांत बसलेल्या भागाला दुबळा समजू नका, शांत बसलेल्या भागाला दुबळा समजू नका, फाडून टाके तो त्याच्या वाटेला जाऊ नका. आम्ही दिसतो साधे बोले आमच्या चेहऱ्यावरती जाऊ नका, आम्ही दिसतो घोडे भाळे आमच्या चेहऱ्यावरती जाऊ नका, करून टाकू तुकडे, करून टाकू तुकडे तुकडे आमच्या नादाला लागू नका. असे राष्ट्रीय समाज क्रांती दलाचे वाहन आपले प्रदेश अध्यक्ष श्री अभिषेकजी गटमार सर यांना मी विनंती करतो की यांनी आपलं मत व्यक्त करावं. अभिषेकजी गटमार त्याच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होती की हा पत्ता कोणाचा आहे, आपण जाऊ तर बघू.
तो तरुण जातो ते घरामध्ये शिरतो आणि त्या आजीला म्हणतो की या अशा अशा कामावरती मी बोट पाहिला तर तुझी 50 रोट मला सापडली आहे. ते आजी म्हणते काय, ते आजी म्हणते की बाबा रे तो बोट कुणी दिला मला माहित नाही, माझी 50 नोट हरवली नाही, पण आतापर्यंत 50-60 लोक येऊन गेले माझ्याकडे. आतापर्यंत 50-60 लोक येऊन गेले आणि 50-50 रुपये देऊन गेले. तर तो युवक चकित होतो, त्याला वाटतं की हा बोट कुणी दिला आपल्याला तर माहितच नाही, बरेच जण 50-50 रुपये देऊन गेले. तो युवक त्या आजीला 50 रुपये देतो आणि परत निघायला निघतो. तर आजी म्हणते बाबा रे तो बोट जो कुणी दिला असेल तो बोट काढून टाक, तो बोट काढून टाक. तरुण शून्य मनाने शून्य विचाराने त्या घरातून बाहेर पडतो आणि त्या खांबाकडे जातो. त्या खांबाकडे गेल्यानंतर त्या बोट पाशी येतो आणि बोट पाशी आल्यानंतर ते लोकांनी विचारतो आजीने तर सांगितलं बोट काढून टाका, पण तो असं नाही, बोट काढायचा नाही, बोट काढायचा नाही. जर आपण बोट काढला तर ह्या आजीला जे मदत करणारे हात हे थांबते. जो मदत करणारे हात थांबू नये म्हणून तो बोट तसाच राहिला आणि आजीला इथून पुढे तशीच मदत मिळत राहिली. तर अशी आजी म्हणजे आपल्या भोई समाजातील समस्या आहे, भोई समाजातील समस्या आहे आणि या समस्याला मदत करणारे, या समस्याचे निराकरण करणारे जी जर कोणी संघटना असेल तर राष्ट्रीय भोई समाज क्रांती जर महापरिवार. महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करतो. एका ठिकाणी बाळासाहेब ठाकरे म्हटले, एका ठिकाणी बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हटले की बाबांनो तुम्ही भाषण करू नका, तुम्ही भाषण करू नका, तुम्ही लोकांसमोर बोलायला शिका. बघा वाक्यात, तुम्ही भाषण करू नका, तुम्ही लोकांसमोर बोलायला शिका. बोलणं जेव्हा शिकाल तेव्हा त्या लोकांचं मन कळेल, मन जेव्हा कळेल त्या मनातली खुली कळेल, त्या मनातली जेव्हा खुली कळेल तेव्हा प्रत्येकाच्या मनामनात त्या खुली आपली एक जागा निश्चित झालेली असते. आजच्या या कार्यक्रमामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण गेली 20 वर्ष झाली राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, त्यानंतर माननीय श्री भाऊसाहेबजी भावने यांनी युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद आणि मच्छीमार संघ अशा शाखा उघडित केल्या. त्याचं कारण असं, सुरुवातीला एकच संघटना होती आपली राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, पण या महिला भगिनींना नेतृत्व गण विकसित करायचे असेल, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करायचे असेल, ते स्वतंत्र व्यासपीठ पाहिजे, तर त्यांच्यासाठी भाऊसाहेब भावनेंनी महिला मंच स्थापन केलं. जुनी पिढी आणि नवीन पिढी या दोन पिढ्यांमध्ये विचार वैविध्य असतं, विचार पटत नाही, जुन्या पिढीला नवीन पिढीचे विचार पटत नाही, तर ते विचार भांडणामध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून भाऊसाहेबजी भावणे यांनी युवा मंच ही सेपरेट शाखा स्थापन केली. आणि युवा मंचच्या या कारकिर्दीवर नरेजी उकंडे, ज्ञानेश्वर खेरमोडे, तुषारजी साठोटे, निलेजी वाडे, निलेजी शिवडे असे असंख्य युवा योद्धा सागरजी वाडे हे तयार झाले आणि आज भारतात युवा मंच यशस्वीपणे काम करत आहे. त्यानंतर या भोई समाजामध्ये असा वर्ग आहे की तो सुशिक्षित आहे, पगारदार आहे, तो असा बाजूला पडलेला आहे, तर त्यांचंही सहकार्य या सामाजिक कार्यात झालं पाहिजे म्हणून भाऊसाहेब भावनेची विचारशैली बघा, या वर्गाचा पण आपल्यासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून त्यांनी या कर्मचारी परिषदेची निर्मिती केली. यामध्ये सगळे नोकरदार वर्ग आहे, त्यांची आर्थिक स्थिती चांगली असून ते सेटल असतात, ते त्यांच्या आर्थिक स्थितीचा उपयोग अशा कार्यक्रमासाठी करू शकतात. एखाद्या भोई भगिनीचं काही प्रॉब्लेम असेल, एखाद्या गरीब कुटुंबाची काही अडचण असेल तर तो प्रॉब्लेम या आर्थिक गोष्टीतून आपण सॉल्व्ह करू शकतो म्हणून कर्मचारी परिषद. त्यानंतर तुम्ही पाहता आपला भोई समाज हा पिढ्याने पिढ्या मच्छीमार व्यवसाय करतोय. मच्छीमार व्यवसाय हा आपल्या भोयांची एक ओळख आहे आणि तो कालोखात नष्ट होत चालला आहे. हे मच्छीमार जगले पाहिजे, हे मच्छीमार बांधव मोठ्या अभिमानाने, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने या महाराष्ट्रात या देशात वावरले पाहिजे. त्यासाठी मच्छीमार संघ, राष्ट्रीय मच्छीमार
या मच्छीमार संघाची स्थापना केली. ताच्या अतिशय तळागाळाच्या पातळीपर्यंत विचार करून आणि सगळ्यांचा विचार करून हे संघटनेत उभे आहे. तर आपल्या भोई समाजाचा एक वैशिष्ट्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जर पालखी व्हायचा मान जर असेल तो फक्त भोयांना आहे. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
मला 25-30 खूप गोष्टी आता आठवल्या होत्या शिक्षकेने. Thank you.